ไรไม่รู้นะनमस्कार, मी सय्यद हारून अली, ग्रामपंचायत सदस्य अल्लीपूर. हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर हे गाव सगळ्यात मोठे असून इथे उपकृषी उत्पन्न बाजार समिती नाही आहे, तरी इथे शेतकऱ्यांना 15 ते 20 किलोमीटर दूर जावं लागते आणि खूप त्रास सहन करावा लागतो. त्याकरिता मी विनंती करतो की अल्लीपूरला उपकृषी उत्पन्न बाजार समिती मिळावी व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा. धन्यवाद. मी ज्ञानेश्वर गोविंदराव डगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वर्धा. मी आज या APMC बद्दल बोलतोय आणि APMC बद्दल बोलताना असं वाटतंय की 20 वर्षाच्या अगोदर 20 वर्षापासून या APMC मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीमध्ये सत्ता आहे आणि आम्ही जवळजवळ 15 वर्षाच्या कालावधी झाला या गावामधून एक अल्लीपूर या गावी जागा त्यांना उपलब्ध करून दिली, परंतु अजूनपर्यंत इथं काही कोणतीही उपबाजार समिती झाली नाही. छोटंसं गाव कानगाव असून तिथेसा मात्र उपबाजार समिती आहे, पण एवढं मोठं गाव, 10,000 लोकसंख्येचं गाव आणि मोठा एरिया ग्रामीण भागाचा असून या भागामध्ये एक जर कृषी उत्पन्न बाजार समितीनं इथं जर उपबाजार समिती केली किंवा त्यावेळेस मला इथले सभापती सुधीरबाबू कोठारी यांनी सांगितलं होतं की ही जागा जर आपल्याला झाली तर आपण 6 महिन्यामध्ये इथे काम चालू करू, परंतु आज 15 वर्षाचा कालावधी झाला तरी इथे कोणताही या वीटसुद्धा त्या शेतामध्ये येऊन पडली नाही आणि 15 वर्षापासून इथं शेती घेऊन ठेवली आहे, परंतु कोणतीही त्याच्यामध्ये काम अजूनपर्यंत चालू झालं नाही. तरी आमची गावकऱ्यांतर्फे अशी विनंती राहील सुधीरबाबू कोठारींना की आपण या गावचा मोठा गाव असून या गावाचा विचार करून इथे एक मोठी कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती तयार करावी आणि आमच्या शेतकऱ्यांना इथला माल इथंच विकता येईल याचा आपण लक्षात घेऊन त्यांचा खर्चाची बचत होईल एवढं लक्षात घ्याव, ही सर्वांकडून शेतकऱ्याकडून गावाकडून मी विनंती करतो. सरकार मी गणपत छत्रपती कटी अल्लीपूर राहणार. आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्या शेतातला माल आम्हाला आमच्या गावात बाजार समिती असल्यामुळे आम्हाला हिंगाट मार्केटला माल न्यावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला गाडी करा, त्याचा खर्च वाढला जाते, पुन्हा तिथून आपल्याला कामधंद्याला पुन्हा पाल्यावर माल येऊन तिथं दूर भरा राहावं लागते. त्यासाठी आमच्या गावामध्ये जर आमची कृषी उत्पन्न बाजार समिती जर झाली तर आम्हाला तर सोपं जाईल आम्हाला माल येण्यासाठी, और येण्या जाण्यासाठी तो खर्च बी वाचेल आणि आमचे इतर कामं होऊ शकते या गावामध्ये. त्यासाठी आम्ही आमच्या गावासाठी उत्पन्न बाजार समिती व्हावी अशी आशा बाळगतो आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, सर्वांना येण्या जाण्याचा किंवा खर्च वाचेल, गाड्या घोड्याचा हे वाचेल, रहदारी पुन्हा हे होऊन पुन्हा आपल्या गावामध्ये पुन्हा कारण राहण्याची सुविधा त्यांना मी होऊन जाईल आणि मजुरांना मजुरी मिळेल. आणि किती किलोमीटर न्यायला लागते तुम्हाला माल इथून म्हणजे कुठे लागते? आम्हाला इथून अल्लीपूर ते हिंगाट 30 किलोमीटर पडते जवळपास. त्याचं कार्टेज वगैरे लागते कारण गाडीचा खर्च लागते, पुन्हा हमाली द्यावं लागते, तिथं पुन्हा दलेली कटल्या जाते, तिथं दिवसभर राहावं लागते जेवणा खाण्या वाचून, कधी कधी मग जागा नसली अंदर शेडमध्ये तर बाहेर माल टाकावं लागते.